नवीन भाई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं नवीन भाई और पनवेल की ताजा तरीन खबरें। पनवेल शहराला स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी तसेच अर्धवट राहिलेले उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यासाठी MSRDC व पनवेल मनपाने शहरातील झोपडपट्टी धारकांना 10 दिवसात घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या। या संदर्भात 12 मे रोजी पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिले पुनर्वसन नंतरच घरे तोडणार असल्याची भूमिका स्पष्ट केली होती। तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे देखील देणार असल्याचे सांगितले होते। शहरातील झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून इंदिरानगर, लक्ष्मी वसाहत, शिवाजीनगर येथे मिळून एकूण 436 गाळे असून 135 व्यावसायिक गाळे आहेत। व्यावसायिक गाळे बेकायदेशीर असल्याने त्यांची कोणतीही गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे। आपली घरे आपल्याला मिळणार म्हणून झोपडपट्टीवासियांनी आयुक्त गणेश देशमुख यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले। अभी अच्छा लग रहा है, अभी हमारे बच्चे लोग खुश हो गए, स्कूल जाना मंजूर कर रहे वो लोग, हम किधर जाना किधर नहीं बोल के सोच के ये परेशान में रहते थे। हम गांव से मैं तुरंत भाग के आई कर परसों के दिन, अभी मीटिंग है बोले तो अभी घर रह रहे इधर ही टूट रहा नहीं बोले तो बहुत अच्छा लग रहा है हमारे को। परसों टूटने वाला बोले तुम आप आके सब मीटिंग करके गए तो अभी 5 महीने तक तुम दिए, अभी अच्छा लग रहा है हमको, अच्छा लग रहा है हमको। अभी बारिश तक नहीं है, 5 महीने दिए तो ही उतना ही बड़ी बात, अच्छा लग रहा है। पहले 8 दिन से बहुत टेंशन, बहुत टेंशन क्या घर में खाना है। अभी हमारे माँ छोटी थी, 7 साल की थी जब से है हम लोग इधर, हमारा शादी इधर ही हुई, हमारे बच्चे भी इधर, अभी बहू आने लगे, यही झोपड़पट्टी में आए हम। अच्छा लगते देखो अभी नहीं घर उखाड़ते बोल के हमारे डर रहता, अभी नहीं उखाड़ रहे तो हमारा अच्छा लग रहा है। किधर भी हमारे घर दिए तो बस हो गया, दूसरा कुछ नहीं मांगता है, किधर भी ये निकाले तो भी हमारे घर में अच्छा लग रहा है। अभी नहीं उकाड़ेगा तो अच्छा ही लगेगा ना, किधर घर मिले तो बस हो गया हमारा, दूसरा कुछ नहीं। हमारा अच्छा लग रहा है। क्या डर था आपके मन में? हमारा घर जाते है, घर को डर रहा था हमारा। और अभी अपने मतलब अभी आपको खुद का घर मिलेगा कैसा लग रहा है? खुद का मिला तो अच्छा है ना, अच्छा लग रहा है। आप हमारे लिए बहुत अच्छा है मैडम, मैं तो इतना दुआ देगी उसको, और ऐसे आदमियों को गरीबों को कितने लोग को और देवे उसने, उसकी इतनी अल्लाह उसकी अच्छी हिदायत देवे। गरीबों का पहला मदद करता वो कभी खाली नहीं होंगे, सबकी दुआ बहुत बड़ी मिल जाएगी उसको। हम इतना बेसहारा थे क्या पूछो ना, अल्लाह का शुक्र इतना है, हमको झोपड़ा भी क्यों नहीं होता, हमारा खुद का देता है, वो बहुत बड़ी बात है। तर नक्की झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन कसे होणार सांगत आयुक्त गणेश देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पनवेल महानगरपालिकेच्या एसटी स्टँड समोर शिवाजीनगर, लक्ष्मीनगर आणि इंदिरानगर अशा 3 स्लम बसलेले आहेत। यामध्ये आम्ही यापूर्वीसुद्धा वेळोवेळी जाहीर केलेलं आहे की या सगळ्या स्लम डेव्हलपर्सना निवासी स्वरूपातलं जे काम आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांचं पुनर्वसन करू। पुनर्वसन हे माननीय पंतप्रधान हाऊसिंग योजना जी आहे या PMAY योजनेअंतर्गत केलं जाईल। यामध्ये पहिल्या टप्प्यात ट्रान्झिट कॅम्प असेल आणि ट्रान्झिट कॅम्पमधून थेट त्यांच्या घरामध्ये असेल, त्याबद्दलचा सर्वे झालेला आहे, सर्वे बायोमेट्रिक आहे, त्यांची लिस्ट आमच्याकडे तयार आहे, लिस्ट बेनिफिशरीची जी तयार आहे त्याच्यावर ऑब्जेक्शन सजेशन झालेले आहेत, 1-to-1 त्यांच्या सुनावण्या झालेल्या आहेत आणि एवढं केल्यानंतर मग अंतिम लिस्ट जाहीर करून हा DPR पाठवलेला आहे। राज्य शासनाकडून हा DPR लक्ष्मीनगर वसाहतीचा तर मंजूरच झालेला आहे, केवळ लँड ग्रँडच्या बाबीमुळं तो प्रलंबित आहे। माननीय जिल्हाधिकारी महोदय निवडणुकीमध्ये व्यस्त असल्यामुळं लँडग्रँड प्रकरण आम्हाला लास्ट वीकमध्ये किंवा या मेपर्यंत फॉलो करता आलेलं नाही, तर लवकरच ती लँड मिळेल आणि मग केंद्रातूनसुद्धा DPR अप्रूव्ह होईल। उर्वरित शिवाजीनगरच्या समोरचा जो काही भाग आहे किंवा इंदिरानगरचा भाग आहे त्यामध्ये एक प्लॉट खाजगी विकासकाचा येतो, त्यांनासुद्धा या PMAY योजनेमध्ये खाजगी विकासकांनासुद्धा संधी आहे, त्यांनी पण त्यांचं प्रपोजल द्यायचं आहे। तसेच सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे आणि त्यामुळे त्या प्रपोजल अंतर्गत त्या जागेवरचे स्लम्स तिथं आपल्याला सेटल करता येतील आणि या व्यतिरिक्त आमच्याकडे जो काही हाऊसिंग स्टॉक उपलब्ध होईल त्यामध्ये उर्वरित स्लम्सचा हा प्रोजेक्ट, हा प्लॅन हा साधारणपणे दूरदृष्टीने किंवा पुढील 2-3 वर्ष चालणार आहे। त्यामुळे आज नोटीस दिली म्हणजे उद्या लगेच निवासी घरं पाडली आणि लोकांना बेघर केलं असं मुळीच होणार नाही। याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे स्पष्ट आदेश आहेत, याबाबत मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाप्रमाणे पंतप्रधान आवास योजना हा महापालिकेचा प्राईम प्रोजेक्ट आहे आणि त्या अंतर्गतच ही कारवाई होती। यामध्ये महापालिकेचे सन्माननीय महापौर, आमचे उपमहापौर, पक्षनेते, विरोधी पक्षनेते, स्थायी समितीचे सभापती किंवा सर्वच नगरसेवक, सर्व पक्ष यामध्ये कुणाच्याच मध्ये कुठलंच दुमत नाही आणि यांचं आम्ही पुनर्वसन करून नंतरच निवासी लोकांवर कारवाई करू। हां, आता यामध्ये एक विषय येतो की मी निवास आहे मग तिथं दुकान चालवतो असं म्हणता येत नाही, घर चालवणे वेगळं आहे आणि दुकान चालवणे वेगळं आहे।
तुम्ही दुकानासाठी कुठेही जागा घेऊ शकता, तुम्ही सामान्य माणसाचा चालण्याच्या रोडवर दुकान थाटून मी तिथंच व्यवसाय करणार आणि मग मी कुठं जाऊ असा प्रश्न निर्माण करू शकत नाही. हे जे काही मी सांगतो हे सगळं रेसिडेन्शियल लोक आहेत, निवास योजनेच्या संदर्भात सांगतो. आता मी जी काय लिस्ट केली आहे यामध्ये त्या 1-to-1 नागरिकांना आपण विश्वासात घेतलेला आहे, 100% नागरिकांशी सुसंवाद आहे. त्यानुसार माझ्याकडच्या यादीप्रमाणे शिवाजीनगर हायवेच्या लगतचा जो ॲप्रोचड पार्ट आहे त्यामध्ये 20 हाऊसेस आहेत. शिवाजीनगरला स्टेशन रोडकडे जाणाऱ्या भागात 135 हाऊसेस आहेत. लक्ष्मीनगरमध्ये 208 घरं आहेत आणि इंदिरानगरमध्ये 73, असे एकूण 436 स्लम ड्वेलर्स आमच्याकडं नोंदणीकृत आहेत आणि त्यांची यादी आमच्याकडे आहे. आणि या व्यतिरिक्त 135 शॉप्स आहेत या तिन्ही चार लोकेट झाले. ट्रान्झिट कॅम्प मला जिल्हाधिकारी महोदयांकडून लँड ग्रँट झाल्यानंतर मग त्याचा कामाच्या केंद्र शासनाच्या मंजुरीनंतर कामाच्या निविदा निघतील आणि निविदेमध्येच ट्रान्झिट कॅम्प उभारण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे. जेव्हा तो त्या लोकांसाठी परमनंट घर बांधायला चालू करेल त्याचवेळेला पहिला ट्रान्झिट कॅम्प निर्माण होईल आणि ट्रान्झिट कॅम्पमध्ये या लोकांना शिफ्ट करून मग आपण परमनंट घराला हात लावू. झोपडपट्टीधारकांना माझं आव्हान आहे की आपण कुठल्याही बातम्यांवर अफवांवर विश्वास ठेवू नये. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून स्वतःहूनच जाहीर केले की जे निवासी घर आहे त्यांना आम्ही रिहॅब करणारच, त्यांचं यादी झालेलं आहे, सर्वे झालेला आहे, जो काही अपूर्ण सर्वे असेल तोही पूर्ण करतो आहे, ती करण्याची पूर्ण तयारी आहे. यामध्ये राज्य शासनाचं, केंद्र शासनानं आणि पालिकेचं ही पूर्ण धोरण त्यांचं पुनर्वसन करण्याचंच आहे. त्यामुळं कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि निश्चिंत राहा. मनपा आयुक्तांनी आधी पुनर्वसन नंतरच घरे तोडणार असल्याची भूमिका स्पष्ट केली असताना देखील रविवारी मानव अभियान महाराष्ट्र यांनी झोपडपट्टी धारकांची बैठक घेतली होती. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय गायकवाड, झोपडपट्टी रहिवासी संघटना अध्यक्ष भरत जाधव, महाराष्ट्र पोलीस बॉयज असोसिएशनचे निवड समिती कार्याध्यक्ष सुशील मोरे उपस्थित झोपडपट्टी धारकांना त्यांची भूमिका सांगत होते. की जर तुम्ही तशा प्रकारचे काही हे देताय म्हणजे कमिटमेंट करताय किंवा तर ते लेखी स्वरूपाचे असावेत. तिथले जे हे आहेत आयुक्त आहेत त्यांनी ते येऊन तिथे अवेअरनेस करावी, लोकांना सांगावं की बाबा आम्ही अशा प्रकारची तरतूद केली आहे आणि तरतूद आम्ही जी करत आहोत ती इथून कुठे करणार आहोत, कशा प्रकारचं पुनर्वसन होईल हे जर त्यांनी लेखी स्वरूपामध्ये जर इतर नागरिकांना त्यांनी दिलं तर ते आणि बऱ्यापैकी चांगलं राहील. महानगरपालिकेचे आयुक्तांचे पुन्हा आभार, MRDC अधिकाऱ्यांनी जर पुनर्वसन करणार असेल तर पुन्हा आभार. कुठल्याही प्रकारचं आंदोलन केला जाणार नाही, कुठल्याही प्रकारचा मोर्चा काढण्यात येणार नाही, कुठल्याही प्रकारचं काही करा, शांततेच्या मार्गाने जे कायद्याच्या माध्यमातून आहे ते करण्यात येईल. परंतु ह्या लोकांनी, या अधिकाऱ्यांनी इथं येऊन त्या लोकांना समज दिली पाहिजे आणि जर नाही दिली तर त्यासाठी आम्हाला नगरपालिकेकडे जाऊन अर्जाद्वारे विनंती करण्याचा पर्यायी आहे, त्यासाठी आम्ही करू. आम्ही नगरपालिकेकडं त्या संदर्भात जाणार आहोत. पण प्रत्यक्षात मात्र मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी सर्व झोपडपट्टी धारकांना आश्वासन दिले असताना देखील अशा प्रकारच्या बैठका घेतल्यामुळे झोपडपट्टी वासियांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरबाज साडेसहा शतभोईरांचा रिपोर्ट, नवी मुंबई आवाज, पनवेल. नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं नवी मुंबई और पनवेल की ताजातरीन खबरें.